कसे आहात मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन युके आपल्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते आपण या चॅनलवरती युके बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवले ते डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटन दोन्हीकडे मिळेल तर मंडळी जसं तुम्हाला माहितीये की आय व्हिजिटेड युएसए फॉर कपल ऑफ वीक्स मी बेसिकली ख्रिसमस हॉलिडेज मध्ये तिकडे गेले होते सो आय थॉट बरेच दिवस झाले व्हिडिओ बनवलेला नाहीये आय विल जस्टा क्विक ग्लिम्स की कसं वाटलं अमेरिका आणि ऑनेस्टली बिकॉज आय लिव इन द के फॉर क्वाईट फ्यू इयर्स नाव मी जेव्हा अमेरिका पाहिलं तेव्हा मी एका ब्रिटिश पर्स्पेक्टिव्हने जास्त पाहिलं त्याच्यामुळे um, माझ्या डोक्यात जे आलं ऑफकोर्स आपण जिथे राहतो तसं आपलं माइंड प्रोग्राम व्हायला लागतं आणि मग मी अमेरिका तशा परस्पेक्टिव्हनी पाहिलं तर तो मी एक छोटासा अपडेट देणार आहे आणि त्यानंतर थोडक्यात अमेरिकेबद्दल बोलणार आहे थोडंसं युरोपबद्दल मला जे वाटतं ते बोलणार आहे आणि म्हणजे कदाचित इट मे हेल्प यू इफ यू आर डिसाइडिंग युके वर्सेस ए और यू के अँड यू एस ए आय डोंट वॉन्ट टू कम्पेअर टू कंट्रीज बिकॉज बोथ कंट्रीज आर ग्रेट मी असं नाही म्हणणार की कुठली तरी एक चांगली किंवा एक वाईट असं कधी म्हणणार नाही सो so, अमेरिका आणि केमधलं जेव्हा मी सांगत होते तेव्हा पहिल्यांदा जेव्हा अमेरिका ओपन अप होतं किंवा आपण जेव्हा फ्लाईटमधनं उतरतो आणि आपण पाहतो तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी थोड्या भव्य वाटायला लागतात इट्स इट it फील्स की हे सगळं किती मोठं आहे किती मोठं आहे म्हणून um, खरं तर कधी कधी मला मॉनेसली असं वाटलं की एवढी जागा का वेस्ट केली आहे बट द कंट्री इज बिग सो दे कॅन अफोर्ड इथे मुळात युके हा छोटा आयलंड आहे त्याच्यामुळे रस्ते जेवढे लागतात तेवढे प्रशस्त असतात किंवा कॅटाईज किंवा सगळे नियम व्यवस्थित पाळून रस्ते बनवलेले असतात पण रस्ते रस्त्यांची रुंदी किंवा रस्ते ओव्हरऑल हे यु, युएस मधल्या रस्त्यांपेक्षा थोडे छोटे वाटतात पण रस्त्यांची क्वालिटी ही युके किंवा युरोपात ही अतिशय चांगली आहे ऍटलिस्ट अमेरिकेत uh, जे मी पाहिलं किंवा जेवढे मी रस्ते पाहिले किंवा माझ्या फ्रेंड्स ज्या अमेरिकेत राहतात किंवा माझे जे फॅमिली मेंबर्स यू एसमध्ये राहतात त्यांनी जे सांगितलं तर दे हॅव विजिटेड युरोप ॲज वेल well. तर त्यांचं असं म्हणणं होतं की रोड क्वालिटी इज बेटर इन द यु के ऑर युरोप तर uh, किंवा uh, रस्त्याच्या साईडला थोडंसं सा जे कॅटाईज असतात किंवा लाईन्स असतात त्या सगळ्या मला युकेमध्ये uh, चांगल्या वाटल्या पण अमेरिकेला अमेरिका भव्य वाटते अमेरिका प्रशस्त वाटते अमेरिकेतली घरं प्रशस्त वाटतात अमेरिकेत लोक खूप फ्रेंडली वाटतात कम्पेअर्ड टू युके, युके मध्ये थोडं रिझर्व राहण्याचं कल्चर आहे पण अर्थात थोडक्यात बोलतात लोक पण वेन युअर फ्रेंड्स मध्ये खूप फ्रेंडली लोक आहेत असं नाही आहे पण ते तु... आधी अंदाज घेतात का काय मला माहिती नाही पण येस इनिशियली एकदम असं म्हणजे कुणीतरी जिगरी दोस्त असल्यासारखं बोलत नाहीत अमेरिकेत खूपच फ्रेंडली वाटतं बोलताना लोकांशी म्हणजे आणि खूप म्हणजे खूपच ओपन वाटतात लोक अमेरिकेतली दॅट इज अनदर थिंग पुढची गोष्ट मला अमेरिकेत जी चांगली वाटली ती म्हणजे अमेरिकेत वस्तू ज्या आहेत ब्रँडेड असतील किंवा ओवरऑलच गाड्या असतील ह्या बऱ्याच रिजनेबल आहेत किंवा काय म्हणायचं कपडे नाही म्हण कपडे म्हणण्यापेक्षा जॅकेट्स शूज पर्सेस त्याच्यानंतर कार्स त्याच्यानंतर ओवरऑल अमेरिकेमध्ये हे सगळं म्हणजे ओवरऑलच सगळ्या गोष्टी ह्या फार स्वस्त किंवा रिजनेबल वाटल्या मला म्हणजे अगदीच असं नाही आहे की एखाद्या ब्रँडसाठी फार महाग असं नाही वाटलं मला अर्थात मोस्ट ऑफ द ब्रँड आर अमेरिकन म्हणून पण असेल कदाचित ब्रिटिश ब्रँड्स हे मध्ये स्वस्त आहेत पण अमेरिकन ब्रँडसाठी अमेरिका इज द बेस्ट अमेरिकेत खूप छान वस्तू तुम्हाला खरेदी करता येतात कन्झ्युमरिझम फार जास्त आहे वस्तू छान आहेत तुम्हाला त्यानंतर त्या मानाने अमेरिकेतल्या इन्कमच्या मानाने गाड्या बऱ्यापैकी स्वस्त वाटल्या मला स्वतःला युके uh, मध्ये देखील तुम्हाला गाड्या तशा चांगल्या मिळतात आणि बरेच ऑप्शन्स असतात अशा गाड्या विकत घ्यायला बट आय वुड से अमेरिका हॅज बेटर काय म्हणायचं फॅसिलिटीज ऑर बेटर थिंग्स टू बाय यु नो कपडे शूज किंवा मटेरियलिस्टिक गोष्टी ज्या म्हणू आपण त्या अमेरिकेत बऱ्यापैकी चांगल्या मिळतात असं मला वाटतं कंपेअर्ड टू द युके फूड क्वालिटी हा जो दुसरा प्रकार आहे म्हणजे महत्वाचा प्रकार आहे तो युके मध्ये जास्त चांगला वाटतो मला स्वतःला कारण क्वालिटी वाईज ओके नॉट व्हरायटी क्वालिटी वाईज जर म्हणायचं असेल तर युके मध्ये क्वालिटी ही नेहमी हाय स्टँडर्डच विकली जाते नाहीतर विकलंच जात नाही यूज देत देतो वस्तू असं म्हटलं होतं की ब्रेक्झिट नंतर कदाचित युकेमध्ये सारखं सुद्धा अमेरिका अंगात येईल युकेच्या पण तसं अजून तरी मला कधीही जाणवलेलं नाहीये किंवा अमेरिका पाहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं की नाही तिकडचं तिकडे तुम्हाला सगळं ऑर्गॅनिक खरेदी करायला लागतं इफ यू आर हेल्थ कॉन्शियस यू शूड बेटर बाय ऑर्गॅनिक विच इज बिट एक्सपेन्सिव्ह अमेरिकेतली फूड क्वालिटी कम्पेअर केली तर मला के किंवा युरोपातली फूड क्वालिटी जास्त चांगली वाटते पण फूड व्हरायटी जर म्हणाल तर अमेरिका विन्स अमेरिकेत भयंकर वेगवेगळ्या देशातले पदार्थ खूप चांगल्या क्वालिटीत चांगल्या प्रकारचे मिळतात क्वालिटी नाही आहे क्वालिटी uh, मी असं नाही म्हणणार चांगल्या रेस्टॉरंटमध्ये क्वालिटी चांगलीही असेल uh, पण मी मी फक्त व्हिजिटर म्हणून गेले सो आय डोंट नो आणि आय डोंट केअर कारण आई एम नॉट गोइंग टू मूव देअर एनिवे सो अमेरिकेमध्ये व्हरायटीज फार चांगल्या मिळतात जसं की तुम्हाला मेक्सिकन हवं असेल थाय हवं असेल जापनीज हवं असेल चायनीज हवं असेल किंवा विएतनामीज हवं असेल किंवा तुम्हाला इवन इंडियन हवं असेल तर इंडियामधलं तुम्हाला, तुम्हाला साऊथ इंडियन अगदी ऑथेंटिक चांगलं मिळतं त्यानंतर भारतीय ग्रोसरीची जी दुकानं आहेत तिथे अगदी देवारे मंदिर देवाच्या मूर्ती अगदी सगळं म्हणजे लिटरली भारतात असल्यासारखंच वाटतं म्हणजे काहीच फरक वाटत नाही पण युकेमध्ये एवढ्या फूडच्या आहेत व्हरायटीज नाही असं नाही जसं मध्ये मेक्सिकन खायची पद्धत आहे तशी uh, मध्ये इंडियन हे गावागावांमध्ये मिळतं म्हणजे इंडियन म्हणजे पाकिस्तानी असतं खरं तर किंवा बांगलादेशी असतं पण ते इंडियन म्हणून स्टोअर्स ओपन करतात आणि मग तुम्हाला गावागावामध्ये uh, चिकन तीख मसाला मिळतो सो so, uh, हा एकदम म्हणजे मी तुम्हाला काय म्हणायचं वरवरचा मला जो अनुभव हो, किंवा वेगळेपणा जो वाटला या दोन देशांमधला तो वाट तो सांगितला अमेरिकेत काही सुपर मार्केट्स मला खूप छान वाटली जी मध्ये आहेत पण मध्ये त्याला पॉश असं म्हटलं जाईल अर्थात अमेरिकेत ती पॉश असतील पण मला माहिती नाही की त्याला पॉशच म्हणायचं का कारण तिकडे व्हरायटी किंवा हे खूपच छान होतं आणि काही अशा युनिक गोष्टी होत्या ज्या अमेरिकन असं म्हणून तुम्ही म्हणू शकता जसं की ट्रेडर जोज म्हणून एक खूप छान सुपरमार्केट आहे आय रिअली really लव्ह जोज माझे एक अमेरिकन कलिग आहे तिने मला रेकमेंड केलं होतं की डू विजिट जोज आणि जोज इज रिअली अमेझिंग आणि मी तिच्यासाठी बऱ्याच काही गोष्टी घेऊन आले कारण शी रिअली वॉन्टेड दो स्पेसिफिक थिंग्स फ्रॉम द स्टेट्स स्टेट कारण त्या इकडे uh, म्हणजे इकडे काय कुठेच जगाच्या पाठीवरती मिळत नाहीत रादर अमेरिकेतल्या दुसऱ्या सुपर मार्केट्समध्ये मिळत नाहीत सो इट इज व्हेरी नाईस सो दॅट इज अनदर थिंग त्यानंतर असा ओव्हरऑल माझा अमेरिका आणि युकेचा मला जे गेल्या गेल्या जे एकदम असे ऑब्विस फरक जाणवले ते मी तुम्हाला सांगितले uh, जसं तुम्हाला माहितीये की युकेमध्ये भारतात जसं आपण रोडच्या साईडला ड्राईव्ह करतो तसं चालवलं जाते गाडी पण अमेरिकेमध्ये रस्त्याच्या उलट्या बाजूला गाडी चालवली जाते सो ब्रिटिश माणसं असं म्हणतात की वी ड्रायव्ह ऑन द राईट साईड ऑफ द रोड सो दॅट्स इट असे ओवरऑल काही फरक मला जाणवले uh, पण मी आणखीन काही अशा गोष्टींवरती व्हिडिओज बनवेन नक्की चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय व्हिडिओ हा सर्वस्वी माझा वैयक्तिक अनुभव आहे मला के किंवा यू एस ए कुठल्याही देशाला चांगलं किंवा वाईट म्हणायचं नाही आहे एकापेक्षा किंवा दोन्ही देशामध्ये कंपॅरिझन करायचं नाही आहे इट इज कम्प्लिटली माय जस्ट बापडीचं ऑब्झर्वेशन ऑल्सो इफ यू गायज वॉन्ट टू वॉच मोर व्हिडिओज अबाउट द यू एस ए प्लीज लेट मी नो थ्रू कमेंट्स ऑर इंस्टाग्राम ऑर फेसबुक